पनवेल शहरातील भारतनगर मधील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. त्यांना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठाही केला जात आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर धडक कारवाई करावी अशी मागणी बुधवारी सकल हिंदू समाजाच्या पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील भारतनगर परिसरात झोपडपट्टी ही बहुतांशी अनधिकृतपणे वाढू लागली आहे. या झोपडपट्टीत अनधिकृत वीज कनेक्शन दिले गेले असल्याचे समजते. तसेच या ठिकाणी बहुतांशी बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्यास आहेत. तरी सदर ठिकाणी तातडीने योग्य ती कारवाई करावी. त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांच्या फळांच्या हातगाड्या आणि नारळ विक्रेते अचानकपणे गल्ली गल्लीत वाढू लागले आहेत. त्यांच्या हातगाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तरी अशांवरही पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.